आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरले ते दूध वाहतूक करणारा टेम्पो अडवला, स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते सतर्क. हेरले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज हेरले येथे दूध वाहतूक करणारा टेम्पो अडवून त्यातील कॅन मधील दूध ओतून देण्यात आला आहे. हेरलेचे माजी सरपंच झाकीर देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बंडू चौगले, अमोल पाटील, बाळासाहेब माणगावे, डॉक्टर अमोल चौगले, राहुल चौगले आदींसह कार्यकर्त्यांनी माले चोकाक मार्गावर दूध वाहतूक करणारा टेम्पो MH09L1040 कोल्हापूर सांगली महामार्गावर हेरले येथे रोखण्यात आला. तेथून हा टेम्पो हेरले गावात नेण्यात आला. तेथे दुधाने भरलेले 4 कॅन टेम्पोतून उतरवून ग्रामस्थांना वाटण्याचे निमित्त करून खाली ओतण्यात आलं. दरम्यान जिल्हा दूध संघाचे हातकणंगलेचे वरिष्ठ विस्तार अधिकारी सुरेश पाटील, मालेचे प्रताप उर्फ बंटी पाटील यांनी कार्यकर्त्यांना दूध ओतण्यापासून रोखलं. त्यानंतर हेरले मौजे वडगाव मार्गाने हा टेम्पो जात असताना ओढ्यावर हा टेम्पो पुन्हा अडवून आणखी 4 कॅन ओतण्यात आले. दूध ओतत असल्याची माहिती मिळताच मौजे वडगावच्या जय हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरवत, सतीश चौगले, अण्णासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 दूध उत्पादकांनी आंदोलनकर्त्यांना रोखलं. त्यानंतर हा टेम्पो गोकुळचे अधिकारी, दूध उत्पादक आणि पोलीस बंदोबस्तात गोकुळ शिरगावला नेण्यात आला. महानकर न्यूज साठी हेरलेहून कुबेर हंकारे.